वास्तव महाराष्ट्राचं। मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी येथील मधमाशी पालनाचा व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतात घुसून अज्ञातांनी या शेतातील मधमाशांच्या 125 पेट्यांमध्ये कीटकनाशक टाकल्याने कोट्यवधी मधमाशांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। यामुळे मात्र पर्यावरणाची मोठी हानी झाली असून या शेतकऱ्याचंही मोठं आर्थिक नुकसानही झालं आहे। बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव माळी येथील पांडुरंग मगर या युवा शेतकऱ्याने गेल्या 3 वर्षांपासून मधमाशी पालनाचा व्यवसाय सुरू केला होता। त्यांनी शेतात जवळपास 125 पेट्यांमध्ये मधमाशा पाळल्या होत्या। त्यांची संख्या जवळपास 2.5 कोटी एवढी होती। मगर यांनी उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, बिहार येथून मधमाशाचे बीज आणले होते। या पेट्यांमधील मधमाशा जवळपास परिसरातील 3 किलोमीटर अंतरावरून फुलांमधील मध गोळा करून आणत असत आणि त्यामुळे दरवर्षी मगर यांना व्यवसायातून 2 टनांपर्यंत मध मिळत होतं। यातून त्यांना वर्षाला 10 लाख रुपयांचं उत्पन्न होत होतं। परंतु अज्ञात व्यक्तीने या सर्व 125 पेट्यांमध्ये रासायनिक कीटकनाशक टाकल्याने मगर यांच्या शेतातील 125 पेट्यांमधील जवळपास 2.5 कोटी मधमाशांचा मृत्यू झालाय। मी खादीग्राम NBB याचा नोंदणीकृत मेंबर आहे। तसंच आम्ही आमचा आपिड्याच्या माध्यमातून मध चेतक फार्म्स या नावाने विदेशातही पाठवण्याच्या तयारीत आहोत। आम्ही मध विक्रीसाठी जे काही लायसन्स लागतात ते पूर्ण आम्ही केले आहेत व मधमाशी पालनासाठी ज्या काही गरजा असतात त्या आम्ही सर्टिफिकेट घेऊन पूर्ण केलेले आहेत। तर आमचं जे नुकसान आहे, आमची अपेक्षा हीच आहे की शासनाने व सर्वांनी याची चौकशी करून आम्हाला शक्य तेवढी मदत करावी। यामुळे मात्र पर्यावरणाची मोठी हानी झाली असून आर्थिक नुकसानही झाले। या प्रकरणी पांडुरंग मगर यांनी मेहकर पोलिसात तक्रार दिली असून कारवाईची मागणी केली। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या फर्स्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।